पैसा अनेकांकडे असतो पण दातृत्व काही मोजक्याच माणसांकडे असते. गेल्या काही काळापासून असा आहे, कणातांचा नात गरिबांचा कैवारी आणि सामान्यांचा पुढारी म्हणून एक व्यक्तिमत्व पुढे आले आहे, ज्याच्याकडे दातृत्व आहे, ममता आहे आणि आपण समाजाचे काही देणे लागतो याची जाणीव देखील आहे, असे शिवसेनेचे नेते उद्योजक राजू खरे. मोहोळ पंढरपूर तालुक्यात मागील काही काळापासून या एकाच नावाची चर्चा आहे. जेथे कमी तेथे आम्ही ही त्यांची भूमिका लोकांना भावलेली असताना आता तर त्यांनी असा काही उपक्रम राबवला आहे, पाहणारे आणि ऐकणारेही चकित झाले आहेत. आपला खिसा रिकामा करून कोरड पडलेल्या घशाची तहान भागवण्याचे पुण्याईचे मोठे काम त्यांनी हाती घेतले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेचे नेते व उद्योजक राजू खरे यांनी आजपर्यंत मोहोळ विधानसभा मतदारसंघातील लोकांच्या अडीअडचणीला धावून जाताना दिसून आले. मग कुठल्याही स्वरूपात ती लागेल ती मदत करताना वेळोवेळी दिसून आले. पाण्यासाठी मोहोळ मतदारसंघातील लोकांना मागेल त्याला पाणी ही संकल्पना राबवत अनेक ठिकाणी स्वखर्चाने बोर खोडून देण्यात आल्या. काही ठिकाणी तर अनेक बोर पाण्याअभावी कोरड्या पडल्या. लोकांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी राजू खरे यांनी स्वखर्चातून टँकरने पाण्याचा प्रश्न सोडवला आहे. तालुक्यात पाण्याची व्यवस्था करणे, टँकर उपलब्ध करून देणे हे शासनाचे काम आहे, तरीही व्यक्तिगत खर्च करून लोकांची तहान भागवण्याचे काम या आधुनिक भगीरथाने केले आहे. कडाक्याच्या या उन्हाळ्यात तहान लागेल त्याला पाणी उपलब्ध करून देण्याचे मोठ्या पुण्याईचे काम त्यांनी सुरू केले आहे. याचाच एक भाग म्हणून खिशाला चाट लावत राजू खरे यांनी पाणी टंचाई असलेल्या भागात म्हणजे उत्तर सोलापूर तालुक्यात 2 टँकर, मोहोळ तालुका आणि शहरासाठी 2 टँकर आणि पंढरपूर तालुक्यातील 17 गावांसाठी 1 टँकर असे 5 टँकर त्यांनी दिले. लोकांची तहान भागवण्यासाठी हे टँकर रवानाही झाले. जशी गरज लागेल तसे आणखी टँकर वाढवले जाणार आहेत असेही त्यांनी यावेळी सांगितले. त्यांचं या उपक्रमाचे मोहोळ मतदारसंघात जोरदार स्वागत होऊ लागले आहे. सध्या जो तो पुढारी आहे लोकांकडे मत मागत आहे पण त्यांच्या अडचणीकडे कुणीच पाहत नाही. जनता तहानलेली आहे, घोषणा देऊन कार्यकर्त्यांचे घसेही कोरडे पडले आहेत, पण राजू खरे हे मात्र सगळ्यांचीच तहान भागवण्यासाठी पुढे सरसावले आहेत. क्वचितच असतो असा एखादा नेता जो मागण्यापेक्षा देण्याचे काम करतो, म्हणूनच लोक त्यांना सलाम करू लागले आहेत. आणि मग मोहोळ शहरातील नागरिकांना अक्षरशः पाण्यासाठी वनवन भटकंती करावी लागत आहे. आमच्या बऱ्याचशा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी, तिथल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी, आमच्या आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने मी गेले असताना आमच्या समाज बांधवांनी माझ्याकडे आग्रहाची मागणी केली की भाऊ, आपल्याला मोहोळ शहरासाठी पाण्याची भीषण टंचाई आणि तुम्ही काही करून पाण्याची व्यवस्था करा. मी तिथे एक बोर पाडला, बोरला पाणी लागलं, 2000 लिटरची टाकी बसवली. माझी सौभाग्यवती तृप्ती खरी आहे, तिथं जलपूजन करून आल्या, परंतु तिथेही पाण्याची कमतरता भासू लागली. आणि मग बोर किती अशा पाडणार आहात? जवळजवळ मोहोळमध्ये 10 बोर पाडल्यानंतरनं सुद्धा पाण्याची पातळी खालवत चालली. भूजलातच पाणी नाही तर पाणी येणार कसं? म्हणून मोहोळ तालुक्याच्या दुष्काळ सदृश्य सर्व भागाचा अभ्यास केल्यानंतरनं मी माझ्या वतीनं 5 टँकरची व्यवस्था मोहोळ विधानसभा मतदारसंघासाठी केलेली आहे. आणि त्या 5 टँकरमधले 2 टँकर हे मोहोळ शहरासाठी खास मी दिलेले आहेत, जेणेकरून मोहोळच्या शहरातल्या सर्व नागरिकांना जास्तीत जास्त प्रमाणात त्या पाण्याचा पुरवठा होईल. उत्तर सोलापूरच्या 24 गावासाठी 1 टँकर दिलेला आहे. आणि आमचे रामहिंगणीचे सरपंच संभाजी लेंगरे, कुरोल कामतीगट, घोडेश्वरगट या गटासाठी 1 टँकर आणि पंढरपूरचे जे आमचे 17 गाव आहेत त्या गावासाठी 1 टँकर, अशी मिळून 5 टँकर हे मोहोळ मतदारसंघातल्या दुष्काळग्रस्त भागातला जनतेला तातडीनं पाणी उपलब्ध व्हावं, माझ्या माई भगिनीला तातडीनं पाणी उपलब्ध व्हावं. कारण पाण्याची समस्या ही सगळ्यात जास्त महिलांची असती, कारण महिलांना पाणी सर्वात जास्त लागतं. धुणं, भांडी, पिण्याचं पाणी, कपडे, मोहोळची आता यात्रा आलेली आहे. आणि मग या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करून मी स्वतःच्या स्वखर्चातून मोहोळ मतदारसंघातल्या नागरिकांसाठी 5 टँकरची व्यवस्था केलेली आहे. आणि जर 5 टँकर कमी पडत असेल तर अजून जर काही टँकर लागले तर अजूनही टँकर देण्याची माझी तयारी आहे. परंतु पहिला टप्पा म्हणून 5 टँकरचा आजपासून चालू झालेला आहे. आज मोहोळ शहरामध्ये पाण्याची खूप टंचाई निर्माण झाली होती, तरी आम्ही समाजसेवक शिवसेनेचे नेते राजभाऊ खरे यांच्याशी संपर्क साधला आणि मोहोळमध्ये पाण्यासाठी खूप लोकांना भटकंती करावी लागत आहे अशी मागणी त्याच्याजवळ केली. व त्यानंतर त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन मला सांगितलं, तुमच्या मोहोळ शहरातले 1-2 नगरसेवक घेऊन या व तुम्हाला मी तात्पुरत्या लगेच टँकरची सोय स्वखर्चातून, डिझेलसुद्धा कुणी काय 1 रुपया न देता स्वतःच्या
स्वखर्चातून त्यांनी 2 टँकर मोहोळ शहरासाठी दिलेले आहेत आणि भविष्यात अजून काही जरी कमी पडलं तरी मी देण्यासाठी तयार आहे. असा खरोखर समाजसेवक माणूस. पैसा हा सगळ्याजवळ असतो पण देण्याची दानत्व जी राजाभाऊ खरेने दाखवली त्याबद्दल मी मोहोळ शहरातील एक नागरिक म्हणून त्यांचा आभार मानतो.